नंतर इतरही घडामोडी पाहणार आहोत. वेगवान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज महत्वपूर्ण बैठक होते. अहमदनगरमधल्या नगरसेवकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना या अगोदरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजयसाठी काँग्रेस पक्षाला अहमदनगरची जागा हवी आहे, पण काँग्रेसला जागा देण्यापेक्षा सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीत घ्या असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर आहे. राष्ट्रवादीनं त्यासाठी काँग्रेसवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे, मात्र राष्ट्रवादीच्या या खेळीनं विखे पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे नक्की. आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका सादर केलेली आहे. मराठा समाजाला 16% आरक्षण दिलेलं रद्द करा अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केलेली आहे. येरवडा ते रामवाडी या मेट्रो मार्गामध्ये बदल होत आहे आणि कल्याणीनगर भागातून ही मेट्रो जाणार असल्यानं या भागातील निसर्ग संपदा धोक्यात आली आहे. त्यामुळे कल्याणीनगर आणि शास्त्रीनगर भागातील शेकडो रहिवासी या मार्गाच्या विरोधामध्ये उतरलेले आहेत. नागपूरच्या वंजारीनगर पासून ते रेल्वे मेन्स शाळेजवळ कोट्यवधी रुपये खर्च करून उड्डाण पूल उभारण्याच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. याच परिसरातील 150 वर्ष जुना अजनी रेल्वे स्टेशन जवळचा पूल मात्र मोडकळी लागला. असं असताना फक्त रेल्वेचं कंपाऊंड पाडून 1/2 किलोमीटर रस्ता तयार करता येत असतानाच ब्रिजचा आग्रह का असा सवाल उपस्थित केला जातोय. भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये एका युवकाची हत्या झाली आहे. शहरातील हुतात्मा स्मारकाजवळ डोकं कापलेला मृतदेह आढळलाय. साहिल शिंदे असं या मृतकाचं नाव आहे. ऊसाला एफआरपीचा पहिला हप्ता 1 रकमी मिळावा आणि गेटकेनचा ऊस न घेता सभासदांच्या ऊस गाळपासाठी आणावा या मागणीसाठी माळेगाव कारखान्यावर धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं ऊस उत्पादकांनी थेट कारखान्याचं सभागृह सुद्धा ताब्यात घेतलं. आंबेनळी घाट अपघात प्रकरणी 5 महिन्यानंतर मृत बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. त्यांच्या जागा वाटपावरून बैठकांचा सिलसिला सुरू आहे. दोन्ही काँग्रेस आता 20-20 जागा लढवण्यावर एकमत झालेलं आहे आणि राहिलेल्या 8 जागांबाबत निर्णय पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे. नारायण राणे सध्या भाजपसोबत आहे. त्यांना लोकसभेची जागा हवी असेल तर त्यांनी आधी पक्ष सोडावा, मग त्यांच्या जागेचा निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उभे राहणार आहेत. भास्कर जाधव यांनी या जागेवर दावा केला होता, पण पक्षानं तटकरेंना पसंती दिली आहे. त्यामुळे भास्कर जाधवांना पक्षानं पुन्हा एकदा डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगर पॅटर्ननंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्याचं पाहायला मिळतंय. राम मंदिरासाठी आता उद्धव ठाकरे गोदावरीची महाआरती करणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे वाराणसीत जाणार आहेत. त्यामुळे गोदा आरतीवेळी उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेसचे औरंगाबाद येथील जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा फोन केलेला आहे. त्यामुळे दानवे यांचा पराभव जालन्यातून केल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नसल्याची शपथ अब्दुल सत्तार यांनी घेतली आहे. नगरमध्ये शिवसेनेनं पाठिंबा मागितला नाही, मागितला असता तर आम्ही दिला असता असं वक्तव्य केलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी. जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोध मराठी मनाचा या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी 2050 पर्यंत देशाला अनेक मराठी पंतप्रधान मिळतील असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलंय. राज ठाकरे 7 आणि 8 तारखेला दिल्ली दौऱ्यावर आहेत, पण त्यांचा हा दौरा खासगी कारणासाठी आहे. राज ठाकरेंच्या मुलाचं अमितचं लग्न 27 जानेवारीला आहे. त्यांचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे दिल्लीला जाणार आहेत. यावेळी राज ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना लग्नाची पत्रिका देणार असल्याची माहिती मिळते. एसटी ओबीसी आणि मुस्लिमांना त्यांचे अधिकार दिलेच पाहिजेत अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे. काल अमरावतीत आझाद यांची जाहीर सभा झाली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलचे म्युच्युअल फंड आणि डीमॅट खाती गोठवण्याची नोटीस सेबीनं बजावलेली आहे. गुंतवणूकदारांचे 75 कोटी रुपये परत करण्याचे आदेश सेबीनं दिलेले होते, पण लोकमंगलनं या आदेश पाळले नसल्यानं सेबीनं ही कारवाई केली आहे. शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही. आगामी लोकसभेला सध्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडेच बीडमध्ये भाजपच्या उमेदवार असतील असं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बीडमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी युतीबाबत शिवसेनेला कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिलंय.
बीड जिल्ह्यात दासखेड गावाला लागलेल्या लॉटरी संदर्भात मोदींनी आपला आकडा पूर्ण केल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. 15 लाखाच्या आश्वासनाबाबत मोदींनीच व्यवस्थित उत्तर देतील, पण आमचं सरकार आल्यापासून विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेलेत असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक डॉक्टर जाकीर नाईक याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यासंदर्भात उच्च न्यायालयानं त्याला नोटीस बजावली आहे. नाईक याच्या मालमत्ता जप्ती आदेशाला स्थगिती देणाऱ्या आदेशाविरोधात ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्याची दखल घेत न्यायालयानं ही नोटीस बजावली आहे. मुंबईच्या वातावरणामध्ये धूर धुकं धूळ यांचं प्रमाण वाढलेलं आहे. या मिश्रणामुळे निर्माण होत असलेल्या धुरक्यानं मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. मुंबईसह उपनगरामध्ये कमालीच्या धुरक्याची नोंद झाली असून या प्रदूषणाबाबत दिल्ली खालोखाल मुंबईचा क्रमांक लागतोय. बेस्ट कर्मचारी 8 जानेवारीपासून संपावर जाणार आहेत. बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांनी 8 जानेवारीला संपावर जाण्याचा पवित्रा घेतलाय. उद्या रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर 11:30 ते 4:00 या वेळेमध्ये तर पश्चिम रेल्वे मार्गावर 10:30 ते 3:30 ब्लॉक असणार आहे. रमाकांत आचरेकर यांना अमूलनं आपल्या कल्पक जाहिरातीतून श्रद्धांजली वाहिली आहे. सर्वोत्तम कोच म्हणत आचरेकर यांना आपल्या जाहिरातीतून मानवंदना दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील बायोपिक येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या दिवशी दुसरा कोणताही सिनेमा रिलीज होता कामा नये असं मत बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट मिस्टर आमिर खाननं व्यक्त केलंय. म्हाडाच्या घराच्या किमती कमी केल्यानंतर आता म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतलाय. म्हाडाच्या घरांच्या सोडतीमध्ये आमदारांच्या आरक्षणात 50% कपात करण्यात आली आहे, म्हणजेच आमदारांसाठी 2% असणारं आरक्षण 1% आणण्यात आलंय. महाराष्ट्र पोलिसांनी स्थापना दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवला आहे. यामध्ये लहान मुलांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आलं. इथं त्यांना पोलिसांचं काम कसं चालतं, न घाबरता तक्रार दाखल करण्यासाठी कसं पुढे यायचं याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. पुण्यातल्या महत्वाच्या ठिकाणी वाहतूक शाखेकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियम मोडून गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येते. 3 जानेवारीला पुणे पोलिसांनी हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या तब्बल 9519 जणांवर कारवाई केली आहे. हेल्मेट सक्ती विरोधात पुणेकरांनी विविध निदर्शनं केल्यानंतर आता पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीचं महत्व पटवून देण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या अपघातामध्ये हेल्मेट घातल्यामुळे सुदैवानं एका मुलाचा जीव वाचला आहे. लोकसभेत उत्तर देताना काँग्रेसवर घनाघाती टीका केली. कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसनं राफेलचं डील केलं नाही असा आरोप संरक्षण मंत्र्यांनी केलाय. निर्मला सीतारामन यांच्या आरोपांना उत्तर देताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र राखलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राफेल घोटाळ्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. लोकसभेत राहुल गांधींनी काल पुन्हा एकदा डोळा मारला. लोकसभेत राफेलच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी आग मिचोले केली. अण्णाद्रमुकचे खासदार तंबी दुराही आपला मुद्दा मांडत असताना राहुल गांधींनी डोळा मारला. अयोध्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली असून आता 10 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं केवळ काही सेकंदांमध्ये कालची सुनावणी पुढे ढकलली. राम मंदिर हे केवळ हिंदूंचंच दैवत नाही तर संपूर्ण जगाचं दैवत आहे. या प्रकरणाचा वाद सोडून मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करायला हवेत आणि हे ज्या वेळेला होईल त्यावेळी मी देखील राम मंदिराच्या उभारणीसाठी वीट लावायला जाईल असं विधान केलेलं आहे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी. मायावती आणि अखिलेश यादव यांनी आघाडी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी आणि बसपा एकत्र येऊन मोदींसमोर आव्हान उभं करणार आहेत. भारतातील अनेक बँकांना 1000 कोटी रुपयांचा चुना लावून पळालेल्या विजय मल्ल्याचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्ट यावर निकाल देईल. मध्य सम्राट विजय मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याबाबत हा निकाल असणार आहे. नसरुद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्याचं वादळ शमत नाही तोच त्यांचं दुसरं वक्तव्य समोर आलंय. आपल्या देशात धर्माच्या नावावर तिरस्काराच्या भिंती उभारल्या जात आहेत. निष्पाप जीवांचा बळी घेतला जातोय असंही ते म्हणाले. अरुणाचल प्रदेशातील तवांग इथं झालेल्या हिमस्खलनामध्ये जवान मुन्ना शेलूकर याचा मृत्यू झालेला आहे. 7 बिहार रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते तर मुन्ना हे मूळचे मेळघाटातल्या चिखलदऱ्याचे रहिवासी होते. पश्चिम रेल्वेनं मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी आता वाचनालय सुरू केलं आहे. त्यामुळे प्रवासातील वेळ प्रवाशांना आता वाचनासाठी घालवण्यात येणार आहे.
भुवनेश्वरमध्ये सिरीस सरस या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये 23 राज्यातील वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेत. अमेरिकेतील टाळेबंदीला पूर्णविराम देण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षानं घेतलेल्या मतदानानंतर सरकारी कामकाज सुरू करण्याची योजना आखण्यात आली होती, मात्र त्याला ट्रम्प यांनी पुन्हा विरोध केलाय. सध्या राज्यामध्ये थंडी जाणवतेय, पण हिमाचल प्रदेशमधल्या केलांग प्रांतामध्ये काल आणि आज झालेली बर्फवृष्टी पाहिली तर तुम्ही गारठून जाल. जाता आता पाहूया तीच कुडकुडी भरवणार.